मार्केट या सरकारने बंद करूंक ना, हुकूम काढला की फॉर्मलिन वापरू नका। तसे जर मायनिंग इलिगल चलता तर या सरकारने सांगू येताले आम्ही ॲक्शन घेतले, जे कोण बेकायदा काम करतात ॲक्शन घेतले, ना झाल्या जी ख्यास्त दिवपाक ती ख्यास्त दिली, संपूर्ण गोयचे मायनिंग बंद करून त्याने गोयकारांची रीड की हट्टी। म्हणजे आमचा कणो उडेला म्हणून गावा गावांनी जर आम्ही जेव्हा भोवतान त्यांना पळयतात, गरीब धाकटे लोक, कोणे गाडो घातला, कोणे हॉटेल घातला, कोणे गाडो विडी विकता, सिगरेट विकता, कोणाकडे ट्रक असा, कोणाकडे मोटरसायकल असा, कोणाकडे बार्ज असा, या सगळ्या लोकांनी रिणां काढली। 2.5 लाख लोक आज बेकार गोयचे पडल्यात। एक एक फॅमिली तुम्ही जर धरली तर गोयचं अर्धी जनता आज बेकार, काम ना, धंदो ना, पोटाक काय ना, ही परिस्थिती आज आमच्या खेडेगावांनी झाली असा। रेव्हन्यू मिनिस्टर बाबुराव खोटे विरोधी पक्ष नसल्या कारणान उपस्थित करी प्रश्न सेबनीक थंय तो रावंक ना, त्याच्या उपरांत तो कोर्टाक गेलो, लोक आयुक्ताक गेलो, आणि लोक आयुक्तान आपले परेन जेन्ना इन्व्हेस्टिगेशन केले आणि लोक आयुक्ताक जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी बरी म्हणून हे आमच्या सरकारान हांगा केल्या, त्यांच्यांनी दाखवून दिले की हे हाय लेवल करप्शन आहा, मोठ्यांचे मोठे करप्शन आहा, आणि हे करप्शन असल्या कारणान त्यांच्यांनी परत गव्हर्नमेंटाक धाडले अँटी करप्शनाक की ही केस सीबीआयक फिट आहा म्हणून। पण आयज हो सरकार कित्याक ॲक्शन घेयना? त्या टायमार आताच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलेले की आपण 90 दिसां भितर स्क्रुटिनायज करतलो आणि मागीर धाडटलो, ते अजून पासून धाडिना। कारण किती? कारण ह्यांचे फॅमिली हे सगळे इन्वॉल्ड आहा। करप्शन म्हणते मनोहर पर्रिकर शिकपा जाय, सगळे लोक समजता तो नॉन करप्ट। आयबीबी जो तर झाली ही मनोहर पर्रिकर अंडर झाली, आणि ही आयबीबीचेर खुंयच्या जाग्यार वचून किती बांधपा जाता ओ खायचं काढलो, आणि एक एक केस सुटकेस करून आयबीबीचा प्रोजेक्ट दिला, आणि एक एक केस सुटकेस करून बारीक हॉटेलांनी गेली। रिजनल प्लॅन ना, टाउन प्लॅनिंग ना, पंचायत ना, काय ना। हा एकूण मागवता जोडे जोर बाब मनोहर पर्रिकर ऐकवता व ते मिनिस्टर ऐकवता जाल्यार एकूच काम कर, आयबीबी क्लीन आहा म्हणून सांग। आयबीबीन आम कसलो प्रोजेक्ट भायर कसलोच प्रोजेक्टाचेर करप्शन केलं ना म्हणून सांग, आणि हांव त्याका नेक्स्ट डे दाखवता खंयच्या प्रोजेक्टाचेर करप्शन केलं ते।